2 ऑक्टोबर 2014 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानची सुरुवात केली। या अभियानाचा उद्देश हा होता की कोणी उघड्यावर संडास करू नये व शहरी वसाहतीमध्ये आणि गावोगावी आणि घराघरामध्ये टॉयलेट बनवून मिळेल। पण मुंबई मानखुर्द साठेनगरमध्ये असं काही दिसत नाहीये। 12,000 लोकसंख्या असलेल्या वसाहतीमध्ये फक्त 2 टॉयलेट असल्या कारणामुळे लोकांना उघड्यावर संडास बाथरूम करण्यासाठी बसावं लागतंय। साठेनगरमध्ये बाथरूमची एवढी मोठी प्रॉब्लेम आहे की जर कुणाला इमर्जन्सी जर समजा लूज मोशन झालं तर त्यांनी काय करायचं। आणि जे बाथरूम जे आहे तिथं पूर्ण साठेनगरमध्ये 1600 झोपड्यांच्या वरती घरं आहेत आणि याच्यामध्ये 12,000 वोटर्सपेक्षा जास्त माणसं राहतात। मग या माणसांनी करायचं काय? 12,000 वोटर्सनी करायचं काय? 2-2 रुपये मिळत आता माझ्या घरात एक माणसं किती बघा ना, माझ्या घरात बाथरूमात जाणार आहे ह्या पोरीपासून 8 वर्षाच्या मुलीपासून बघा ना, 3 मुलं एक आणि दोघं नवरा बायको 5 जण आणि ती पोरगी 1-6 जण बघा ना किती राहिलेत। 2-2 ना धरा 12 रुपये चाललेत ना, 12 आणि 12 2 गेले तर 50 रुपये 25 रुपये ते हगायला देत होता म्हणजे आम्ही करायचं काय। गेल्या 6 वर्षापासून साठेनगरचे रहिवासी आणि मी पाठपुरावा करत आलो आहोत, पण परिस्थिती जशी आहे तशीच आहे। मी सकाळी मला लवकर कामाला जावं लागतं आणि इथं सकाळी जर मी बाथरूममध्ये गेलो ह्या इथं जवळ नाक्यावर आहे तर तिथं गर्दी खूप असते, त्या कारणामुळे कधी कधी प्रॉब्लेममध्ये मला सकाळी रोड क्रॉस करून जावं लागतं। त्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेता येणार नाही, कोणाला घेता येणार नाही। तर आम्ही असं जर बाबा गेलो, हे बाबा 2 रुपये दी 3 रुपये दी, जर नसले बाय चान्स तर काय करायचं? मग त्याच्यामुळं माणसाला वाटलं की बाबा बाय चान्स जर फ्री टॉयलेट जर सगळ्यांसाठी झालं तर चांगलं होईन ना बाबा, जेणेकरून माणूस जाईन मोकळ्या मनाने हागून येईन किंवा काय होईन। जो देश सुपर पॉवर बनण्याचं स्वप्न पाहतो त्या देशामधील एक मोठी जनसंख्या शौचालयाच्या लाईनीमध्ये उभी परेशान आहे। साठेनगरमध्ये संडास बाथरूम बनवून मिळावे यासाठी आपण कॉल करू शकता साठेनगरचे नगरसेवक विठ्ठल लोकरे यांना, यांचा नंबर आहे 9892255421। मुंबई मानखुर्द साठेनगरमधून अमोल लालझरे, इंडिया अनहर्डसाठी।